15 ऑगस्ट 1947 साली भारत हा पारतंत्र्यातून मुक्त झाला. त्या दिवसापासून तो आजतोवर भारत देशाला अनेक त्रासांनी ग्रासलेले आहे. त्यापैकीच एक त्रास म्हणजे महिला व बाल शोषण. भारत सरकारने याच अनुषंगाने महिला सशक्तीकरण व बाल विकास असा एक विभाग 1985 सुरू केला. ह्याच धर्तीवर उभ्या भारतवर्षात अनेक NGOs अजूनही काम करत आहेत. त्यापैकीच एक संस्था म्हणजे भगिनी निवेदिता प्रतिष्ठान पुणे. सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आलेल्या समाजहितासाठी सर्वस्व वाहून काम करणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता त्यांनाच प्रेरणादायी ठेवून काम काम सतत काम हा स्फूर्तिमंत्र घेऊन त्या ध्येयानुसार कार्य करणारी भगिनी निवेदिता प्रतिष्ठान ही संस्था आज नावारूपाला आलेली आहे. समाजसेवेची उर्मी अंतरी सतत जागती ठेवणाऱ्या समविचारी महिला एकत्र आल्या. उपेक्षित महिला आणि बालकांसाठी काहीतरी केलं पाहिजे हा विचार काही सुजाण महिलांसमोर मांडला. चांगल्या कार्याला सहकार्याची कृतीजोड नेहमीच मिळते. प्रत्यक्ष कार्य सुरू झालं ते जनजागृती शिबिरामधून. संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. संस्था अधिकृतरित्या रजिस्टर झाली ती 1980 साली. तेव्हा संस्थेचं ऑफिस म्हणजे संस्थेच्या अध्यक्ष लीलाताई शिंत्रे यांच्या घरातलं डायनिंग टेबल. समाजाचं काम चांगलं झाल्याशिवाय देशहित पण साधत नाही. तर ह्याकरता आपण काय करू शकतो? सगळ्या गृहिणी आमच्या भोवती जमलेल्या होत्या. मग आम्ही एक उद्दिष्ट ठरवलं की बायका नागरिक असल्या तर त्या नागरिक उत्तम व्हायच्याकरता काय काय करायला लागेल. आम्हाला महिलांच्याकरता आरोग्य पाहिजे, जी समाजाला उपयोगी होईल अशा तऱ्हेची शिक्षण पद्धती पाहिजे. आम्ही शाळेमध्ये जे होत नाही त्याला पूरक काम करणार आहोत. निदान स्वतःच्या स्वार्थाकरता स्वतःचा संसार चांगला पाहिजे, स्वतःची मुलं चांगली पाहिजेत, परिसर चांगला पाहिजे. म्हणजे ह्याच्याकरता काय करायला पाहिजे? म्हणजे कार्यकर्त्यांनी स्वतः आधी अभ्यास करायला पाहिजे आणि त्याच्या अनुषंगिक ह्या बायकांच्याकरता काम. म्हणून मग पुढचे सगळे प्रकल्प जे आले तर ते ह्या स्वरूपात आले. संस्थेचा परिसर आणि दिघी इथली कामे बघून तत्कालीन सरपंच माननीय दत्ताजी गायकवाड यांनी दिघी इथे जागा देऊ केली. एक आधारस्तंभ उभा राहिला. संस्थेची शेड उभी राहिली. संस्थेचा कार्य विस्तारू लागलं. काळाची गरज ओळखून नवनवीन योजना हाती घेतल्या गेल्या. विज्ञान शिबिरं, संगणक वर्ग ही संस्थेची उल्लेखनीय ओळख. एक क्रांतिकारी टप्पा. विज्ञान जागृतीचे अनेक उपक्रम संस्थेने राबवले, ज्यामध्ये भेसळ ओळखणे, पौष्टिक पदार्थ बनवण्याची कार्यशाळा अशा महत्त्वाच्या गोष्टी प्रात्यक्षिकांद्वारा शिकवण्यात आल्या. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या आणि शाळेत प्रयोग करू न शकणाऱ्या मुलांनी स्वतः प्रयोग करून बघण्यातला आनंद उद्भवला. या विज्ञान केंद्रामध्ये आमची स्वतंत्र सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे. तिथे मुलं येऊन प्रयोग करतातच, पण याच्या जोडीला मुलांना सोयीचं व्हावं म्हणून आम्ही शाळेमध्ये जाऊन तिथल्या शिक्षकांच्या तिथल्या प्राचार्यांच्या मदतीने आम्ही वर्षभर मुलांच्याकडून प्रयोग करून घेतो. हा एक अभिनव उपक्रम आमच्याकडे चालू झालेला आहे. स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी अर्धशिक्षित महिलांसाठी नर्सिंग प्रशिक्षण, 10वी नापास वर्ग, तर शिक्षित मुलांसाठी संगणकाचे वर्ग चालू केले. याच्यानंतर त्याच वेळेला त्या संगणकाच्या वर्गांमध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिक, आणखीन महिला यांच्यासाठी वेगळे संगणकाचे वर्ग चालू केले आणि त्याचा लाभ पुष्कळ महिलांना झाला आणि त्या आजच्या काळामध्ये म्हणता येईल त्याला IT सावी झाल्या. किशोर वय हा जीवनातील एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. तारुण्य आणि बालवय यांना जोडणारा दुवा आहे. संस्थेने किशोरी विकास प्रकल्प चालू केला. 2005 साली आम्ही हे लेडीज हॉस्टेल सुरू केलेलं आहे. त्यामागचं उद्दिष्ट आमचं त्यावेळेस असं होतं की इंडस्ट्रियल एरियाजमध्ये राहणाऱ्या बायका किंवा नोकरी करणाऱ्या आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना सुरक्षतेत राहता यावं यासाठी आम्ही हे हॉस्टेल सुरू केलेलं आहे. आजपर्यंत आमच्याकडे 600 मुली राहून गेलेल्या आहेत. व्यावसायिक प्रशिक्षणसुद्धा संस्थेमार्फत दिलं जातं, ज्यामध्ये भरतकाम, शिवणकाम, पर्सेस, परफ्युम्स, ज्वेलरी बनवणे ह्यांचा कौशल्यपूर्ण शिक्षण दिलं जातं. ऐकण्याच्या निर्भय आनंदापासून वंचित राहिलेल्या कर्णबधिरांसाठी वाचा सुधार केंद्र संस्थेच्या वतीनं सुरू करण्यात आलं. हा माझा मुलगा आता 3 वर्षाचा झाला, पण जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा इथे संस्थेमध्ये तेव्हा हा काहीच नाही बोलायचा. आता तो 10-12 शब्द बोलतोय.
स्त्रियांचा विकास, मुलांचं आनंददायी शिक्षण यासाठी वचनबद्ध असलेली भगिनी निवेदिता प्रतिष्ठान संस्था विविध पुरस्कारांनी गौरवली गेलेली आहे. समाजाचं आपण काही देणं लागतो या भावनेने कार्य करणारे सेवानिष्ठ स्वयंसेवक, निस्वार्थीपणे कार्यरत असणारे कर्मचारी ही संस्थेची जमेची बाजू आहे. आगामी काळातील संकल्पांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सुखनिवास केंद्र सुरू करणार आहेत. आजवर संस्थेला अनेक उदार देणगीदार लाभले, देणाऱ्याचे असंख्य हात आमच्या पाठीशी यापुढेही राहतील अशी संस्थेची खात्री आहे. म्हणूनच दुर्बल घटकातील महिला आणि बालकांना बरोबर घेऊन पुढे यशाच्या पायऱ्यांवर आरूढ होऊन स्वसामर्थ्यावर स्वविचाराने प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकणारी एक तेजोमय, चैतन्यमय समाजसेवी संस्था भगिनी निवेदिता प्रतिष्ठान यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची.